झी 24 तास एक पाऊल पुढे। ब्रेक नंतर झटपट बातम्यांमध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आणि आता बघूयात क्रीडा विश्वाकडे। लंडन ऑलिम्पिकमध्ये लिएंडर पेस खेळणार की नाही याबाबत अनेक शक्यता वर्तवल्या जात होत्या, मात्र पेसनं आपण लंडन ऑलिम्पिकमध्ये खेळणार असल्याचं स्पष्ट केलेलं आहे। मी इंग्लंडमध्ये खेळायला आलो आहे, राजकारण करायला नाही, असं त्यानं म्हटलेलं आहे। जवळपास 2 दशकाहून अधिक काळ पेस भारतीय टेनिसची अविरत सेवा करतोय, यापुढेही मी देशासाठी चांगली कामगिरी करण्यावरती भर देणार असल्याचं त्यानं सांगितलंय। सर्बियाच्या अव्वल सीडेड नोवाक जोकोविचनं विम्बल्डनच्या चौथ्या राऊंडमध्ये प्रवेश केलेला आहे। त्यानं चेक रिपब्लिकच्या राडिक स्टेपनिकचा 4-6, 6-2, 6-2, 6-2 असा पराभव केला। आता त्याचा चौथ्या राऊंडचा मुकाबला त्याच्याच देशाच्या व्हिक्टोर ट्रायकीशी होणार आहे। विम्बल्डनच्या दुसऱ्याच राऊंडमध्ये एक्झिट झालेल्या राफायल नादालला या पराभवाचा चांगलाच धक्का बसलेला आहे। त्याला चेक रिपब्लिकच्या 100व्या मानांकित लुकास रसूलनं पराभूत केलेला होता आणि गेल्या 10 वर्षातील सीडेड टेनिसपटूचा हा सर्वात धक्कादायक पराभव ठरलेला आहे। नादालला 5 सेटमध्ये पराभव स्वीकारावा लागलेला होता। भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील मोस्ट अवेटेड सिरीज लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे। क्वालालंपूरमध्ये झालेल्या आयसीसीच्या बैठकीत बीसीसीआय आणि पाकिस्तानच्या अध्यक्षांची चर्चा झाली आणि या दोन्ही देशांमध्ये सिरीज तर होणारच, मात्र ती कधी होईल हे या बैठकीत निश्चित झालेलं नाहीये। स्पॉट फिक्सिंग प्रकरणी क्रिकेटच्या सर्व फॉर्मॅटमधून सलमान बटवर बंदी आणलेली होती। आता बट अनेक धक्कादायक खुलासा करणार असल्याचं पाकिस्तानी क्रिकेट वर्तुळात बोललं जात आहे। स्पॉट फिक्सिंगमध्ये सट्टेबाज आणि काही क्रिकेटपटूंच्या नावाचा खुलासा करणार असल्याचीही सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। डिफेंडिंग चॅम्पियन स्पेन आणि टूर्नामेंटमधील डार्क हॉर्स इटली यांच्यामध्ये युरोकपची फायनल रंगणार आहे। विजयासाठी फेवरेट असलेल्या स्पॅनिश टीमला इटलीच्या कडव्या आव्हानाला सामोरं जावं लागणार आहे। फुटबॉल चाहत्यांना आता या हाय व्होल्टेज मॅचची प्रतीक्षा आहे। एशियन गेम्समधील गोल्ड मेडलिस्ट पिंकी प्रामाणिकला महिलेवर बलात्कार प्रकरणी अटक करण्यात आलेली होती, मात्र तिनं केलेली जामिनाचा जो अर्ज आहे तो फेटाळण्यात आलेला आहे। या प्रकरणी एका महिलेनं पिंकी विरुद्ध नॉर्थ 24 परगण्यातील बगुईती पोलीस स्टेशनमध्ये बलात्काराची तक्रार केलेली होती आणि त्यानंतर तिला अटक करण्यात आलेली होती। भारताची ग्लॅमरस बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा लंडन ऑलिम्पिकमध्ये प्रतिस्पर्ध्यांना मात देण्यास सज्ज आहे। त्याचप्रमाणे मी पराभवाला घाबरत नाही आणि त्याचा यशस्वी सामना करण्याचा प्रयत्न करते, असं मत ज्वालानं व्यक्त केलेलं आहे। त्याचप्रमाणे माझ्या मेहनतीचं योग्य फळ मिळेल असाही तिला विश्वास आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।